बैठकीत सगळ्या आमदारांनी एक दिलाने एक मुखाने शरद पवारांनाच निर्णय घेण्याचे सगळे अधिकार दिले, पण त्याचबरोबर आपण एक दिलाने एकजुटीने राहूया आणि प्रतिकूल परिस्थितीत हा पक्ष पुढे कायम जात राहिला आहे, याही परिस्थितीत आपण ह्या पक्षाला पुढे न्यायला पाहिजे असं आमदारांनी भावना व्यक्त केला. पवारसाहेबांनी देखील त्यांना एनकरेज करणारं त्यांचा भाव हे करणारं भाषण केलं. पक्षाच्या घटनेतमध्ये एवढंच अजून हे घ्यायचं शपथ घ्यायची. शपथ झाल्यामुळे काय काय आत्मपरीक्षण वगैरे काही एवढं हे केलेलं नाही. एकंदरीत सगळ्यांनीच EVM बद्दल नाखुशी व्यक्त केली आणि पुराव्यासकत काही जणांनी दाखवून दिलं की हे कसं घडलेलं. त्याच्यात एक कोल्हापूर पॅटर्न काही जणांनी सांगितला, काही जणांनी सांगली पॅटर्न सांगितला, पण एकत्रितच EVM बद्दल प्रचंड शंका व्यक्त. पुढीची भूमिका आता आम्ही एकमताने सगळ्यांनी पवारसाहेबांना अधिकार दिलेले त्याच्यामुळे, पण EVM बद्दल प्रचंड नाराजी जनतेतनं येताना दिसते. माझ्याकडेच 1000 फोन आले असतील अख्ख्या महाराष्ट्रातनं की EVM बद्दल काहीतरी करा. मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही. हो, पिपाणीमुळे नुकसान झालं. आमच्या जवळजवळ 10 पिपाणीमुळे पडल्या. पिपाणीमुळे आमचं नुकसान झालं. आमच्या जवळजवळ 10 पिपाणी आणि नाव, म्हणजे आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांना जेवढी मते पडली त्याच्या जवळ, म्हणजे त्याच नाव साधर्म्य असलेल्या नावाला 4000 मतं पडली आणि दिलीप वळसे पाटील 1200 किंवा 1500 मतांनी निवडून त्याचा फटका बसलाच. ते आता ते पवारसाहेब मी नेहमी सांगतो की हे प्रश्न आमचे नाही आहेत, हे प्रश्न पवारसाहेबांचे आहेत. पवारसाहेब उद्धवसाहेब आणि राहुल गांधीजी हे तिघं मिळून ठरवतील आपल्याला काय करायचं. अजित पवार गटाकडनं आणि स्वतः अजित पवारांचे विविध आमदारांना फोन जात आहेत, पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत. आता राहिलंय काय या आमच्याकडे, राहिलंय काय या आमच्याकडे. आमच्याकडे राहिलेत ते फक्त शरद पवार आणि आमचा कोणीही ह्या मानसिकतेत नाही की पवारसाहेबांना सोडून द्यायचं. कारण वैसा कुछ सामने आता हुआ नजर नहीं आ रहा है, क्योंकि लोकसभा से कुछ परिस्थिति बदली नहीं, उल्टी खराब हुई. महंगाई बढ़ी, बेरोजगारी बढ़ी और लाडली बहना का इतना बड़ा कोई असर नहीं होता है. जो जैसे चंद्रपुर की सीट हमने 2,40,000 से जीती कांग्रेस ने, वहां अब कम से कम यानी 2,40,000 तो 2,40,000 तो गए, उसके ऊपर और 1,00,000 ऐसा होता नहीं है. इतना नहीं हो सकता. विधायकों ने क्या बताया? विधायकों ने बताया कि साहब सब ठीक है, हम चुनके आए, लेकिन कहीं ना कहीं EVM का बड़ा मसला है. इसको लेकर कोर्ट में जाएंगे? अभी देखेंगे अभी, क्योंकि मेरे ख्याल से पूरे महाराष्ट्र में एक जन आंदोलन खड़ा हो जाएगा. कई गांवों में अभी चालू हो गया है कि गाँव के गाँव बोल रहे कि हमने वोट ही नहीं दिया तो ये वोट कहाँ से आया. एक घर में 32 वोट है, वो 32 के 32 वोट एक कैंडिडेट को गए हैं जो घर का कैंडिडेट है और उसको 0 वोट दिखा है. हाँ, वो संपर्क में है, सबको फोन कर रहे हैं. मैं नाम लेके भी बता सकता हूँ उन्होंने किसको किसको फोन किया, लेकिन वो उनकी पुरानी आदत है. देखो ऐसा है, हमने सबने जब वो पार्टियां टूटी तभी हमने कसम खाई थी कि हम पवार साहब के साथ रहेंगे. मुझसे आप पूछो तो मैं मरते दम तक रहूंगा, और बाकी के बारे में भी इतना बता सकता हूं कि इतना आसान नहीं है उनका भी जाना, क्योंकि लोगों ने उनको देखा है पवार साहब के साथ. जब पवार साहब के जो कुछ बुराइयां उनके ऊपर आई थी, जो कुछ उनको धक्का दिया गया था अजित पवार की तरफ से, तो उस समय भी हम साथ में रहे उनके. ट्रम्पेट का फटका बैठा, क्योंकि ट्रम्पेट पिपाणी
और नाम। देखो हमको विरोधी पक्ष से लड़ना पड़ा, हमको इलेक्शन कमीशन से लड़ना पड़ा, इलेक्शन कमीशन के ऑफिसर से लड़ना पड़ा, इन तीन तीन एजेंसियों के साथ लड़ते लड़ते हम चुनाव में आगे गए। अभी मेजोरिटी मिल गई है लेकिन सीएम पद को लेकर दावे हो रहे हैं कि लोग उनके लिए आरती कर रहे हैं और पोस्टर उनके लगाए जा रहे हैं, बीजेपी अपने दावे कर रही है। सवाल उनके पार्टी का है, उनके आमदारों का है, वो जी चाहे वो कर ले, हमको क्या लेना देना। पर मेरा बीजेपी से कभी ना संबंध आया है वरिष्ठों से, ना कभी नीचे संबंध आया है, तो मुझे क्या मालूम कौन बिहार पैटर्न क्या होता है और कौन क्या करेगा, मुझे नहीं पता। तो त्यांनी पुराण निश्चय सिद्ध करावा, त्यांनी पुराण निश्चय सिद्ध करावा। ते राम शिंदेंनी आणि अजित पवारांनी बघा ना, आम्हाला काय विचारता, झालं असेल सिटिंग, काय माहिती अजित पवार काय करतो। असं आहे की प्रत्येकाने आपण, मी तुमच्या बरोबर आहे साहेब, आम्ही एकत्रित राहू अशा प्रकारच्या सगळ्यांना, अर्ध्या अधिक जणांना फोन येऊन गेलेले आहेत, मित्रांचे फोन आले, आमदारांचे फोन आले, नेत्यांचे फोन आले, त्याच्यामुळे थोडंसं त्यांचं मनोधैर्य बळकट करण्यासाठी म्हणून आम्ही, नाही मला माहीत नाही, माझा ना मला ना कोणाचा फोन येतो ना मला कोणी आमिष दाखवतो, माझा फोन बंद असतो। अमित शहाचं नाव काढलं म्हणून मला एक प्रश्न असा पडला आहे की हरियाणाच्या निवडणुकीच्या ऐन शेवटचे दोन दिवस अमित शहा हरियाणात निघून गेले होते, महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यात दोन दिवस अमित शहा निघून गेले होते, हे दोन दिवस जातात कुठे हे जरा चौकशीचं एक हे आहे, आणि मग निवडणुका होतात आणि मग फिरतात। तिथे त्यांनी जम्मू काश्मीर दिलं आणि गुजरात आपलं काय ते हरियाणा घेतलं, इथे तुझा झारखंड दिलं आणि महाराष्ट्र घेतलं, हे जरा एक संशयास्पद उत्ते आहे। नाही तर मी बोललो कशाला असतो, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समजलं नाही, बरोबर नाही। आता तुम्ही खरं तर हे सगळं महाराष्ट्राचे राजकारण झालं एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे नाराज होणार ना, एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी हा पक्ष शिवसेनेपासून तोडला, जे स्वतः त्यांनी जे काय केलं ते केलं, पण एवढं करून सुद्धा आज त्यांना काढून फेकून दिलं, म्हणजे मी तो शब्द वापरत नाही, तर हे योग्य नाही। ऐसा आहे की जिस आदमीने ये सरकार बनाने में सबसे बड़ी अहम भूमिका ली, उस आदमी का इस्तेमाल करके, उस आदमी का चेहरा, चेहरे का इस्तेमाल करके अब जब वक्त आया तो उसको निकाला हुआ ऐसे लगा के फेंक दिया, दुख तो होगा। माझी झालेली नाही, बाकी मला काय माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।